आलेल्या सुनेने आपल्या मुलाचा संसार अतिशय सुंदर करावा, छान करावा, त्याच्या डोक्याला कोणताही ताप देऊ नये असंच वाटतं ना. आणि तू सांग ना, तू काय केलंस? तू माझ्या मुलाचा संसार अतिशय उत्तम रीतीने केलास. खरच कबूल आहे, मला सुरुवातीला तू आवडत नव्हतीच ग, म्हणून तुला काहीही देताना मी माझा हात जरा आखडताच ठेवला होता. पण मी आज दोन्ही हात माझे मोकळे करणार आहे तुझ्यासाठी. हात दे तुझा, दे आणि इकडे, आणि इकडे. हे तोडे की नाही मला माझ्या सासूने दिले होते, हे आज मी तुला देते. अगं मी तुला देत नाहीये, हे तुझेच आहे, मी फक्त तुझ्या सुपूर्द करते. आणि आजपासून माझ्या सगळ्या दागिन्यांवर तुझा हक्क आहे. आणि माझ्या या दागिन्यावर सुद्धा अनिरुद्ध, विशाखाची पाठवणी केली होती ना, तेव्हा मी केदारला हेच म्हणालो होतो, तेच तुला आज मी सांगणार आहे. माझ्या लेकीची काळजी घे. मुलगा म्हणून तू खूप गुणी आहेस, मुलगा म्हणून, नवरा म्हणून, एक बाप म्हणून तू तुझी सगळी कर्तव्य पूर्ण केलीस. तू आणि अरुंधती एक उत्तम जोडपं आहे, दोघं एकमेकांसाठी असेच राहा, आम्हाला तुमचा खूप खूप अभिमान आहे. अरे सला, कोणीतरी माझ्या मुलाची आणि सुनेची दृष्टी काढा, कोणाची वाईट नजर लागायला नको. हा हवाई, सगळे इतकं प्रेम करतात आमच्यावर, कोणाची दृष्टी लागणार आहे? का नाही लागणार, काही सांगता येत नाही, काढा दृष्टी. म्हणजे यामागे काय शास्त्र असतं मला काही माहिती नाही, पण कुठल्याही कारणाने, अगदी कुठल्याही कारणाने मला हे सगळं बदलायला नकोय, म्हणून म्हटलं काढा दृष्ट. बर, सगळ्यांचे आहेर दम झालेत का? झालं, बस झालं आई. हा अगं हिच्याकडे बघ, हिच्या डोळ्याचं नळ थांबतच नाहीये, वाहतोच आहे. पण आमचं गिफ्ट बघून थांबणार आहे काय? अगं आई तू ना लाजणार आहे, आणि बाबा तुम्ही मे बी थोडस चिडणार आहे, पण प्लीज गिफ्ट घ्या. ओके, हे आम्हा तिघांकडून तुम्हा दोघांसाठी हे हनीमून पॅकेज. फार लांब नाहीये, महाबळेश्वरला. हा आणि फार काय नाही, 3 nights 4 days. क्या बात है, क्या बात है भाचे कंपनी, आई एम रियली प्राउड ऑफ यू. मी काय म्हणते, आपण सगळेच जाऊया ना. अरे हो हो जाऊया ना. काय हो, आपण सुद्धा गेलो होतो ना महाबळेश्वरला, तिथल्या स्ट्रॉबेरीज खाऊन किती वर्ष झाली. कांचन, अगं स्ट्रॉबेरी तुला इथे आणून देतो ना मी, तिथे जायची काय गरज आहे त्यासाठी? पण मी म्हणते आपण सगळे गेलो तर काय हरकत आहे.
अरुंधतीला सुद्धा एकटं एकटं वाटणार नाही, हो की नाही? हो, म्हणजे मी आणि हे दोघंच काय बोलणार ना, आणि तुम्ही सगळे असाल तर चुकल्या चुकल्यासारखं नाही वाटणार, नाही का? अगं आई, हनीमूनला सगळ्यांना कोणी घेऊन जात का? वाव, मस्त आयडिया आहे. म्हणजे 25 वर्षांनी मधुचंद्र, सो रोमॅन्टिक. ए, तुम्ही तेव्हा तरी गेला होतात का? मला नाही आठवत. तुला कशाला आठवायला पाहिजे त्यांचा हनीमून? मी जाणार आहे अरुंधती माझ्याकडे, बघ तुला आठवत आहे ना हनीमून? अरु आठवत. इस सुहाने मौके पे कुछ मुंह मीठा किया जाए. अरे अजून किती गोड खाऊ घालणार आहे. ताटामध्ये बासुंदी, श्रीखंड, पुरणपोळी ऑलरेडी आहे. अरु, मी तुला काहीच दिलं नाही, कारण तुझ्याकडे नाहीये असं काहीच नाहीये. आणि तुला एक कमाल मैत्रीण आयुष्यभर लागणार आहे, जी मी आहेच. तर तुझ्या आईच्या हातची तुला आवडणारी खीर मी बनवून घेतली आहे. देवी काय फक्त तुलाच कळू शकतं. रडू नकोस, काकू इथे येऊ शकला नाही ना, म्हणून बनवून घेतली. आणि मी नाही, यश घेऊन आलाय. चला चला चला, मूड चेंज करूया. दादा, तू अरुला काय गिफ्ट आणलेस? मी काय देणार हिला? असं कसं, काहीतरी द्यावंच लागेल. अगं नाही नाही, काहीतरी गिफ्ट दिलंच पाहिजे. ते असं नाही, काहीतरी द्यायला पाहिजे. आप्पा हो, म्हणजे ते मंगळसूत्र आईसाठी आणलंय तिला गिफ्ट म्हणून? आता यश कुठे गेला? माझं जे काही आहे ते हिच आहे, अजून काय देणार मी? गिफ्ट पाहिजे. एक मिनिट, एक मिनिट, मी काही आणलेलं नाही आहे. हे साफ खोट आहे. यश बाबा, आय एम सॉरी, पण तुमचं हे सिक्रेट मला सगळ्यांसमोर फोडावं लागेल. तर बाबांनी आईसाठी एक सुंदर गिफ्ट आणलंय. या सगळ्या गिफ्ट पेक्षा सुंदर गिफ्ट. वाव दादा, तू एकदम छुपा रुस्तम आहेस. म्हणजे आम्हाला दाखवायचं नव्हतं का गिफ्ट? अरे काय रे, मग कशा सांगत होता काय आणलं नाही म्हणून? कदाचित त्यांना ते आईला आपल्या समोर द्यायचं नसेल, पण आता द्यावं लागेल. ढँटाडँ झाली मनासारखी खरी. येस, खूप 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 प्रेशियस गिफ्ट आहे माझ्यासाठी. आणि आता मी लग्नाच्या दिवसाची वाट बघते. वा 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 अनिरुद्ध, अरे हे उत्तम काम केलंस तू. आता एवढ्या हौशेनं आणलंस ना तू अरुंधतीसाठी, तर मग अरुंधतीला घाल ना तू ते. घ्या ना बाबा, हे घ्या.
पिढ्या सुरू झाल्या ना की नवीन मंगळसूत्र करून देतो. चला आता एकमेकांना घास भरवा. एक मिनिट आता वाघदत्त वधू आणि वर उखाणा घेण्याचा कार्यक्रम करतील काय अप्पा? आणि मगच घास भरवायचा आहे. करेक्ट आहे. ए अरुंधती, ते मेथीवर मेथी भाजी आणि हांड्यांवर हांडे ते काही नको, काहीतरी ओरिजिनल. अरु चल चल, कम ऑन कम ऑन कम ऑन कम ऑन. आई श्रावण महिना म्हणजे कधी पाऊस कधी ऊन, श्रावण महिना म्हणजे कधी पाऊस कधी ऊन. अनिरुद्ध रावांशी लग्न करून होणार मी देशमुखांची सून. नाइस, आता घास भरवा. एक मिनिट. अरे असं काय करतो, मी आहे ना, मी सांगतो तुला. अरे बापू, अच्छा काय पुरणपोळीवर पुरणपोळीवर असावं तूप साजूक, पुरणपोळीवर असावं तूप साजूक. अरुंधती आहे माझी सुंदर आणि नाजूक. काय हो, हे तुम्हाला सुचलं? कांचन, अग हा मला आपल्या लग्नाच्या वेळी सुचला होता. हा, पण त्यावेळेस सुद्धा तुला नाजूक म्हणण्याची माझी हिम्मत झाली नाही. व्यवस्थित जेवलात ना तुम्ही? मला या मुलीने आज वाढू सुद्धा दिलं नाही. जेवलो. किती मोठा घाट घातला होता ना, सगळं विशाखाचं डोकं. स्वयंपाकघर अक्षरशः ताब्यात घेतलं होतं तिने. अरे वा, किती सागर संगीत केलं ना सगळं. उखाणे काय, आहेर काय, मला तर इतकं लाजल्यासारखं झालं होतं. अहो आपली वय आहेत का आता हे सगळं करायची. पण यांनी इतक्या हौसेने केलं होतं ना की त्यांच्या समोर नाही म्हणणं शक्यच झालं नाही. हो ना, हो ना. मला तर इतकं भरून आलं होतं, सगळे माझ्या आवडीचे पदार्थ केले होते. आईच्या हातची खीर आणली यशने, बारीक सारीक अगदी लक्षात ठेवून सगळं माझ्या आवडीचं केलं होतं. सगळं किती प्रेमाने आपुलकीने केलं होतं, नाही का? मी काम करताय का? सॉरी. हा नाही, म्हणून नव्हतो बघत. मग थोडे लाड केले तर लहान मुलीसारखी खुश होतेस ते बघतोय. लाड काय फक्त माझ्या एकटीचेच होत आहेत का? तुमचे नाही होते. पण कौतुकाचा वर्षाव फक्त तुझ्यावर होतोय. हो, त्याच कारण तुम्हीच आहात, मी नाही. अत्तराचा सुगंध कापसाच्या बोळ्याला लागतो ना, तसं आहे ते. नाहीतर माझ्याकडे काय आहे कौतुक करण्यासारखं? हे तोडे तिने मला माझ्या सासूने दिले होते आणि आजपासून माझ्या सगळ्या दागिन्यांवर तुझा हक्क आहे.
आज आईनी माझ्या हातात हे तोडे घातले ना, मला इतकं भरून आलं. इतके वर्ष पाहते मी हे त्यांच्या हातात, आज अचानक त्यांनी माझ्या हातात घातले आणि माझे हात जड झाले तो याच्या वजनाने. मी त्यांना म्हणणार आहे, हे तुमच्याकडेच ठेवा, मला नकोत बाई, मला जेव्हा घालावेसे वाटतील ना तेव्हा मी मागीन तुमच्याकडे. अहो हा गजरा निघत नाही जरा बघता का, अडकलाय वाटत वेणीत. तुम्ही किती प्रेम करता माझ्यावर, मुलांच आई अप्पांचं मन मोडू नये म्हणून मी माझं मंगळसूत्र वाढवलं, तुम्ही लगेच नवीन करून दिलं. आपल्या लग्नाच्या वेळेला तुम्ही मला मंगळसूत्र घालताना मी जेवढी लाजले नव्हते ना तेवढी आज लाजले. हे मंगळसूत्र माझ्यासाठी किती महत्वाचं आहे तुम्हाला माहिती आहे हो ना? म्हटलं सगळे एवढे लाड करतायत, आपण पण थोडे करावे. हो हे थोडे नाही आहेत, हे सर्वस्व आहे माझं. पण मी काय देऊ तुम्हाला, माझ्याकडे काहीच नाही आहे माझं असं. पण तुम्ही सांगाल ते करेन असा शब्द नक्की देऊ शकते. सांगेन, मला जेव्हा जे हवं असेल तेव्हा नक्की सांगेन, हक्काने मागून घेईन. पण तेव्हा मागे नाही हटायचं. नाही हटणार, सांगून तर बघा. वेळ आली तेव्हा नक्की सांग. पण सुंदर आहे डिझाईन, छान आहे ना? संजना आली होती ना तुमच्या बरोबर, म्हणजे तुम्ही एकटे जाणार नाही, तीच आली असणार मला माहितीये. प्रेक्षक हो, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिलात, तसाच प्रतिसाद आता स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला द्या आणि त्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.